आकाशवाणी नागपूर नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक दोन हजार बावीस हे नवीन लोकायुक्त विधेयक काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की केंद्र सरकारनं लोकपाल कायदा तयार केल्यानंतर विविध राज्यांनी लोकायुक्त कायदा तयार करणं अपेक्षित होतं हे विधेयक परिपूर्ण व्हावं यासाठी अण्णा हजारे आणि तज्ज्ञ समितीनं सुचवलेल्या सर्व शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत एखादी भ्रष्टाचाराची घटना घडल्यास आता लोकायुक्त त्यावर थेट कारवाई करू शकणार आहेत महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही कर्नाटक सरकारनं आव्हानाची भाषा करू नये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं तर मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिला गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह हो प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त स्थानिक नागरिकांना प्राधान्यानं रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान दिली सुरजागड लोह प्रकल्पातून हजारो नागरिकांना रोजगार मिळाला शिवाय तीनशे बेचाळीस कोटींचा महसूलही शासनाला प्राप्त झाला आहे या भागातील नक्षलवाद कमी झाला असल्यानं पूर्ण क्षमतेनं प्रकल्प सुरू राहील अशी ग्वाही शिंदे यांनी दिली विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हणाले भारतीय महसूल सेवेतील एकोणसाठ अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेतील दोन अधिकाऱ्यांच्या शहात्तराव्या तुकडीसाठी प्रवेश प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा नागपूर इथल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी इथं काल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्या अनुजा सारंगी यांच्या उपस्थितीत झाला या तुकडीत पंचवीस महिलांसह एकसष्ट अधिकाऱ्यांचा समावेश आहे यातील अडतीस टक्के अधिकारी ग्रामीण पार्श्वभूमीतील आहेत देशात यावर्षी क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये अठरा टक्क्यांनी घट झाली आहे शाश्वत विकास उद्दिष्टाच्या पाच वर्ष अगोदर दोन हजार पंचवीस पर्यंत भारतातील क्षयरोग संपुष्टात आणण्याचं सरकारचं ध्येय असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी काल सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार